वाटेल ते धादांत आरोप त्यांच्यावर केले जातात. गंमत आहे, 66 तात्याराव गेले, त्याच्याला 56 झाली. 56 त्यांच्यावर ही चिखलफेक करून सुद्धा सावरकर विचार ऐकायला 56 एवढी गर्दी होते, याचाच अर्थ सूर्य तळपत राहतो. स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 15 ऑगस्ट 1947, त्यामुळे असं कधी होऊ शकत नाही. त्यामा क्रांतिकारकांचं तर आहेच, पण गांधीजींच्या मार्गाने सत्य अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांचंही महत्व तितकंच आहे. एवढंच नव्हे तर ज्यांना सत्याग्रही करता आला नाही, ज्यांना क्रांतीही करता आली नाही, ज्यांना काहीच करता आलं नाही, परमेश्वराने अशी असंख्य माणसं निर्माण केली जी अत्यंत दुबळी आहेत शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या, जे कुठल्याही आंदोलनामध्ये भाग घेऊ शकत नाही, पण अशी जी अत्यंत दुबळी आणि अत्यंत सामान्य माणसं जी घरामध्ये बसून त्यांनी परमेश्वरासमोर हात जोडून रोज प्रार्थना जरी केली असेल की माझ्या भारत मातेला स्वतंत्र कर देवा, त्या प्रत्येक माणसाचंही आमच्या एवढंच कॉन्ट्रिब्युशन. ज्या भगूर मध्ये एक मुलगा जन्माला आलेला होता ज्याचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर, 1883 एडलला वासुदेवपर्यंत फडके प्राण सोडतात, इकडे जन्माला येतो विनायक दामोदर सावरकर, चापेकर बंधू फासावर लटकवतात आणि इकडं त्या गुन्ह्याची बदला घेण्यासाठी हा 13 मुलगा उभा राहतो, बातमी वाचतो, धावत 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 घरी येतो, थाळातून दरवाजा उघडतो, देवघरामध्ये जातो आणि देवघरामध्ये ठेवलेल्या अष्टभुजा देवीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतो, डोकं टेकवतो. किती वर्षाचं पोर आहे? 13. आणि मग शपथ घेतो, मारिता मारिता मरेल तो सुजन, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुन्हा एकदा या भूमीवरती शिवराज्याभिषेक करेल किंवा चापेकर बंधूंसारखा फासावर लटकेल, पण आता थांबणार. 13 वर्षाचं पोर, हिरा येतो, सूर्य येतो.